झी 24 तास एक पाऊल पुढे बातमी बताते यावेस एक अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दुर्दैवी अशी बातमी अर्थातच एक ब्रेकिंग न्यूज आहे. देणगी शिवाय प्रवेश मिळत नाही म्हणून प्रकाश खुळे या पालकाला स्वतः पत्रकार बनावं लागलंय. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मराठा हायस्कूल मध्ये 2 महिन्यांपासून फेऱ्या मारूनही प्रवेश नाकारल्यानं त्यांना मुख्याध्यापकच त्याचं स्टिंग करून क्लिप बनवल्यात. त्यामुळे मुख्याध्यापक देणगी मागत असल्याचं स्पष्ट उल्लेख आहे. कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन आम्ही देणगी मागतच नाही असा दावा करणाऱ्या संस्थांना यामुळे एक प्रकारे चपराक बसली आहे. ऐकूया पालक आणि मुख्याध्यापकांच्या दरम्यान झालेलं हे संभाषण. माझ्या मुलाचं ऍडमिशन मी सही पण केलेली फॉर्मवर पण मला डोनेशन इमारत मी तिथे आहे आमचा 4,000 ते मी भरू शकत नाही. फी असेल तुम्ही काय तयार फी जी असेल ती द्या. फी कोणती फी? आपण ई लर्निंग घेतो 4 तुम्ही लक्षात घ्या. 5 पासून घेतल्यानंतर 10वी पर्यंत आपण किती घेत नाही. ई लर्निंग ची सुविधा असते. इथं आता आपल्याला जे बोर्ड आहे सगळे अल्को साईन बोर्ड बसवायचे हा एक भाग. आपण कॉम्प्युटर आपल्याकडे 35 कॉम्प्युटर आहे त्याचे जे मेंटेनन्स आहे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा जर नको असतील तर मग तिथे घेतो ना आपण. नाही पण तुम्ही निशुल्क प्रवेश दिला असं म्हणताय आणि बरोबर मग निशुल्क द्या ना मग प्रवेश द्या ना मला निशुल्क केला पण मग त्या ज्या सुविधा त्या कुठून मिळायच्या? गव्हर्नमेंट आपल्याला 3-4 वर्ष तुम्ही काय कोणते कुठे मी ठेवतो ना आपल्याकडे केटे जमलं होतं. गव्हर्नमेंट 3-4 वर्ष आपल्याला टीव्ही ग्रँट घेत नाही. आता आपण त्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या डेव्हलपमेंट माहिती करावं कुठून करणार? तुम्ही मला सांगा तुम्ही जर तुमचे मुलं जेडपीत नाही तुम्हाला सुविधा नाही ना जेडपीच्या शाळेत जर समजा आपण ऍडमिशन घेतलं आहेत ना जेडपीच्या शाळेत पण आहेत ना आणि 3 कॉलेज सगळे आहेत का? आहेत ना आमच्या वडा शाळेत ई लर्निंग आहे ना डिजिटल आहे ना. तुम्ही बोलून घ्या तिकडे वाटलं कुठे तास्कर सर मला नाही म्हणजे बोलून मी तुमच्याकडे डायरेक्टली पुन्हा एकदा म्हणजे तुम्हाला विनंती करूया. मी जर नाही होत असं सांगितलं ना कमवाला नाही मी जात आणली होती व्यक्ती जात पण कोणी घेत नाही तुमच्या सैलशिवाय ते म्हणतात की तुमची सैल जे तुमचं शैक्षणिक शुल्क असेल ना ते मी द्यायला तयार आहे पूर्ण. कोणत्याही शैक्षणिक शुल्क असते संगणक फी असेल किंवा दुसरे असेल प्रयोगशाळा फी असेल सगळं द्यायला काय इमारत निधी मी मागच्या वर्षीच जी पॉलिसी ठरलेली मला मग रिसिव्ह द्यायची नाही देऊ शकत नाही. रिसिव्ह घ्यायला काय अडचण आहे? नाही देऊ शकत. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.